या सहा राशीचे लोक असतात खूप हट्टी, यांना कोणीही नियंत्रित करू शकत नाही। नमस्कार मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात 12 राशी आहेत आणि प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा आहे। यावरून लोकांचा स्वभावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता येतो। ज्योतिषांच्या मते काही राशींच्या लोकांवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण असते। हे लोक हट्टी तर असतातच, पण त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात। आज आपण अशाच 6 राशींबद्दल जाणून घेणार आहोत। पहिली राशी आहे मेष राशी। मेष राशीच्या लोकांवर प्रभाव पडणे खूप कठीण असते। हे लोक दिसायला अगदी साधे असले तरी त्यांचे कणखर नेतृत्व ही त्यांची ओळख आहे। हे लोक स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करण्यावर विश्वास ठेवतात। हे लोक चंचल नसून खूप बुद्धिवान असतात। मिथुन राशी। या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत गोपनीयता ठेवायला आवडते। यांना जास्त बोलायला आवडत नाही। या लोकांना प्रत्येक परिस्थितीत स्वतःला कणखर कसे ठेवायचं हे माहीत असतं। त्यांच्या मनात चाललेल्या गोष्टी ओळखणे हा फार कठीण आहे। तुळ राशी। या राशीचे लोक कधीही कोणावर अवलंबून नसतात। या लोकांचा स्वभाव खूप आत्मविश्वास असतो। कोणाची तरी मदत घेत असताना आपण स्वतःमध्ये सक्षम आहोत असे त्यांना वाटते। या राशीचे लोक त्यांचे वैयक्तिक आयुष्य खूप खाजगी ठेवतात। वृश्चिक राशी। या राशीचे लोक हेराफेरी करण्यात निपुण असतात। त्यांना मूर्ख बनवणे कोणालाही सोपे नाही। त्यांच्या विचारसरणीचे स्वतःचे एक वर्तुळ असते आणि ते कोणालाही स्वतःच्या भोवती फिरू देत नाही। धनुराशी। धनुराशीच्या लोकांना त्यांचे निर्णय स्वतंत्रपणे घेणे आवडते। त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण आहे। या राशीचे लोक इतरांची म्हणणं नेहमी ऐकतात, मात्र करतात तेच जे त्यांना करायचं आहे। मकर राशी। मकर राशीचे लोक खूप स्पष्ट आणि प्रामाणिकपणे असू शकतात, परंतु त्यांना नियंत्रित ठेवणे खूप कठीण काम आहे। हे लोक तुमच्या नक्की ऐकतील, परंतु त्यांच्याकडून कधीही अशी अपेक्षा करू नका की ते तुमच्या आदेशाचे आंधळेपणा पालन करतील। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतलात। रोजच अशा प्रकारे राशीफळाचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब करा। तर चला मग भेटूया नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।